क्लास 10 एक्सरसाइज 2.3 मधला क्वेश्चन थर्ड पाहत आहेत आपण. क्वेश्चन काय म्हणतो ते बघून घेऊ एकदा. ऑब्टेन ऑल अदर झिरोज ऑफ 3x⁴ प्लस 6x³ मायनस 2x² मायनस 10x मायनस 5. हे तुम्हाला एक पॉलिनॉमियल इक्वेशन दिले, तर ह्या पॉलिनॉमियलचे तुम्हाला झिरोज फाईंड करायचे आहेत. आता याची हायेस्ट पॉवर काय आहे? हायेस्ट पॉवर आहे 4. 4, 3, 2 ह्यांच्यामध्ये सगळ्यात हायेस्ट कोण आहे? 4. म्हणजे हायेस्ट पॉवर जेवढा असेल ती ह्या पॉलिनॉमियलची डिग्री झाली, आणि ह्या पॉलिनॉमियलचे नंबर ऑफ झिरो असतील तर ते असणार 4. म्हणजे ह्या पॉलिनॉमियलसाठी तुम्हाला 4 नंबर ऑफ झिरो भेटतील. तर इफ 2 ऑफ इट्स झिरोज आर √5/3 अँड −√5/3, तर त्याच्यातले 2 झिरो तुम्हाला हे दिलेले आहेत गिवन. ह्या पॉलिनॉमियलसाठी तुम्हाला झिरोज फाईंड करायचे, त्याच्यापैकी 2 झिरो तुम्हाला दिलेत आणि बाकीचे 2 झिरो तुम्हाला फाईंड करायचे. आता बाकीचे 2 झिरो फाईंड करण्यासाठी तुम्हाला 2 झिरो कोणत्या इक्वेशन पासून फाईंड करतात? क्वाड्रॅटिक इक्वेशन पासून फाईंड करतात. मग क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल तुम्हाला बनवावं लागणार आहे. सध्या दिलेलं आहे हे तुम्हाला हायेस्ट पॉवर 4 हा पॉलिनॉमियल आहे तुमच्याकडं. आता ह्याला क्वाड्रॅटिक करण्यासाठी तुम्हाला ह्याला कशांतरी डिवाईड करावं लागणार आहे. ह्याला डिवाईड करण्याचा पार्ट तुम्हाला तो पण तयार करावा लागणार आहे. कशापासून? जे 2 झिरो दिलेत तुम्हाला यांपासून. मग पहिलं जे गिवन आहे ह्याला घेऊया खाली. काय दिले तुम्हाला? x = √5/3 हा एक तुमचा झिरो आहे, अँड x = −√5/3 हे 2 तुमचे झिरो तुम्हाला दिलेत. ओके, तर x = √5/3 याला आपल्याला असं लिहिता येतं की x −√5/3 = 0 अँड x हे मायनस या साईडला गेल्यास +√5/3 = 0. कळलं? आपण फॅक्टरायझेशन इक्वेशन सॉल्व करतो का त्याच टाईपमध्ये, फक्त आपण अपोजिट जात आहेत. कळालं का? जसं आपल्याला लास्टला किमती भेटत होत्या x = - अँड x = - तर हे फॅक्टरायझेशनच्या अपोजिट आहे. तर आपल्याला ह्या 2 किमती भेटल्या तर आपण याला ब्रॅकेटमध्ये ठेवू शकतो असं. x −√5/3 हे पहिलं ब्रॅकेट असेल आणि x + √5/3 = 0 हे झाले 2 ब्रॅकेट. ह्या 2 ब्रॅकेट एकामध्ये मायनस असेल एकात प्लस असेल तर याला आपल्याला एक फॉर्म्युला अप्लाय होतो a+b आणि दुसऱ्या याच्यात असेल a − b. तर ह्याला असं लिहिता येतं की a² - b² हा फॉर्म्युला इथं यूज करू. म्हणजेच काय येईल? x² - √5/3 = 0 असं लिहिता येतं याला आपल्याला. नंतर पुढची स्टेप स्क्वेअरिंग करून घेऊया आपण. म्हणजे काय येईल? x² - हे रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल, उरल √5/3 = 0. हा तुम्हाला एक क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल भेटला. आता ह्या पॉलिनॉमियलनं ह्या दिलेल्या मेन पॉलिनॉमियलला तुम्हाला डिवाइड करायचे. म्हणजे तुम्हाला एक क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल भेटल, पुन्हा त्या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथडनं झिरोज फाइंड करता येतील. नंतर हा जो पॉलिनॉमियल भेटला ह्या पॉलिनॉमियलने याला डिवाइड करायचा आपल्याला. हा 3x⁴ प्लस 6x³ मायनस 2x² मायनस 10x मायनस 5 ह्याला डिवाइड करायचं आपल्याला x² - 5/3. आपल्याला 5/3 असं लिहिता येतं, 2 मिनिट तुम्हाला अवघड जाईल हे या टाईपमध्ये. आपल्याला 5/3 ह्याला असं लिहिता येतं, याला 3 ने मल्टिपल केलं ह्या टोटल पॉलिनॉमियलला तर इक्वेशन येईल, पॉलिनॉमियल येईल 3x² - 5 = 0. म्हणजे ह्या पॉलिनॉमियलनंच याला डिवाइड करू आपण. इथं जे टाकत आहेत आपण तो घेऊ 3x² - 5, हे खालचं 3 डिलीट करू. ओके, नंतर आता आपल्याला 3x² आहे, 3x² आणि 3x⁴ म्हणजे आपल्याला 1x² लागल. ह्याला मल्टिपल केलं तर 3x⁴ आणि −5x² हे याच ठिकाणी येईल. साईन चेंज करून घ्या, मायनस आणि इथं प्लस होईल, हे डिलीट होऊन जाईल. जे बाकी उरतं ते लिहून घेऊ खाली. 6x³ हे मायनस आणि +5 म्हणजे +3x² −10x - 5. ओके, आता पुढच्या स्टेपमध्ये काय होईल? 6x³ पाहिजे आपल्याला. मग आपल्याकडे x² आहे, अजून एक x लागेल आपल्याला, आणि 3 2 चा 6 x² आणि हा x हा झाला x चा क्यूब.
नंतर माइनस फाइव आणि टू माइनस फाइव टू चा माइनस टेन आणि एक्स नंतर साइन चेंज करून घ्या माइनस प्लस हे डिलीट होऊन जाईल थ्री एक्स स्क्वेअर माइनस प्लस एक्स टर्म टोटल डिलीट होईल आणि माइनस फाइव बाकी राहील फक्त नंतर पुढची प्रोसेस मध्ये काय येईल आपल्याला थ्री एक्स स्क्वेअर पाहिजे थ्री एक्स स्क्वेअर तर आपल्याकडे आहे म्हणजे जर अशाला अशी किंमत जर डिवायजर मध्ये असेल तर डायरेक्टली वन न मल्टिपल करा थ्री एक्स स्क्वेअर वनचा थ्री एक्स स्क्वेअर नंतर वन न मायनस फाईव्हला केलं तर हे मायनस फाईव्ह नंतर साईन चेंज करून घ्या मायनस आणि हे प्लस होईल हे मायनस प्लस झिरो होईल हे पण मायनस प्लस झिरो होईल म्हणजे रिमाइंडर झिरो उरल म्हणजे तुम्हाला एक क्वेश्चन मध्ये तुम्हाला जो क्वाड्रेटिक पॉलिनोमियल भेटलं त्याला खाली घेऊन या तुम्हाला जे पॉलिनोमियल भेटलं ते असेल एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस वन हे तुम्हाला क्वाड्रेटिक पॉलिनोमियल भेटलं आता ह्या क्वाड्रेटिक पॉलिनोमियलचे तुम्हाला झिरो फाइंड करता येतात फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करा सोप्यात सोपं फॅक्टरायझेशन मेथडमध्ये काय असतं ए आणि सी ए इंटू सी यांचा प्रोडक्ट केला जातो एच्या ठिकाणी वन आणि सीच्या ठिकाणी सुद्धा वन आहे म्हणजे यांचा प्रोडक्ट सुद्धा वन यायलाय तुम्हाला फॅक्टर असे पाडायचे की त्यांची ऍडिशन टू आली पाहिजे आणि प्रोडक्ट वन यायला पाहिजे म्हणजेच वन वनचा वन आणि ह्यांची ऍडिशन केली तर ऍडिशन येते टू हे दोन इथे ऍड करूया म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस एक्स प्लस वन इक्वल टू झिरो हे झालं तुमचं पॉलिनॉमियल इक्वेशन नंतर ह्याच्यामधला कॉमन पार्ट काढू ह्याच्यामधला कॉमन पार्ट काढू दोघांकडे पण एक्स एक्स कॉमन असेल मग एक्स बाहेर घेतलं तर मधामध्ये राहतं एक्स प्लस वन प्लस वन बाहेर कॉमन काढलं तर मधात राहतं एक्स प्लस वन इक्वल टू झिरो डबल याच्यामध्ये कॉमन जे आहे ते म्हणजे एक्स प्लस वन हा ब्रॅकेट दोघांकडे पण आहे जे बाकी उरलं ते एक्स प्लस वन इक्वल टू झिरो म्हणजेच एक्स प्लस वन इक्वल टू झिरो अँड एक्स प्लस वन इक्वल टू झिरो म्हणजेच एक्स इक्वल टू मायनस वन हा झाला तुमचा पहिला झिरो अँड एक्स इक्वल टू मायनस वन हा झाला तुमचा सेकंड झिरो आता आपण दोन्हीही झिरो फाईंड केलेले आहेत अशा प्रकारे तुम्हाला जर पॉवर फोर किंवा पॉवर थ्री चं इक्वेशन दिलं असेल तर तुम्हाला झिरोज फाईंड करायचे आहेत लक्षात ठेवा पॉवर फोर असेल तर झिरोज फोर येतील पॉवर थ्री असेल हायेस्ट पॉवर तर थ्री झिरोज थ्री सोल्युशन आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असेल पॉवर टू हायेस्ट तर नंबर ऑफ झिरो किती असणार आहे टू अशा प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे.